हाय गाइस, वेलकम टू माय चैनल मी स्वीडल। आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी एक रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे। तर इथे मी 250 ग्रॅम्स चिकन किमा घेतलाय। त्यात मी लसूण अद्रकची पेस्ट, गरम मसाला, हळदी पावडर, मिरची पावडर, कोथिंबीर आणि लिंबू आणि मीठ टाकत आहे। सर्व गोष्टी टाकून झाली की त्यानंतर त्याला चांगला मिक्स करायचं आणि अर्धा तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी सोडायचं। इथे चिकन किमा मॅरिनेट झाला। तर मी एकीकडे कढई गरम केली आणि त्यामध्ये तेल टाकलं आणि त्याच्यानंतर मी त्यात किमा टाकला आणि तो चांगला असं शिजवून घेतला। बॉईल केलेली बटाटी आहेत, त्यांना छान असं मॅश करून घ्यायचं। तर मी ते एक अंडं घेतलंय फोडून, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला छान फेटलं। तर इथे हातावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि मॅश केलेले बटाटा आहे त्याला छान असं हातावरती पसरून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण रेडी केलेला किमा आहे तो थोडासा टाकून त्याची टिक्की रेडी करून घ्यायची। रेडी झाली टिक्की अंड्यामध्ये डीप करायची आणि त्यानंतर त्याला रव्याची कोटिंग द्यायची। पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये ते टिक्की आहे ते तळून घ्यायचं।